नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश डोंगरे, तुमचं नोकरी सुमेशवर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. ही जी अपडेट आहे पुणे महानगरपालिका भरती 2023 या बाबतची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 320 जागेची भरती निघालेली होती. तर यामध्ये फायरमॅन, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, वाहन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता यासारख्या 11 प्रकारच्या पदांचा समावेश होता. तर मित्रांनो, जर तुम्ही हा अर्ज आतापर्यंत भरला नसेल तर आता याची अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. तर पहा, याची अंतिम तारीख आता काय करण्यात आली आहे. तर पहा, दैनिक वृत्तपत्रामध्ये पुणे महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक दिनांक 6 मार्च 2023 देण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरिता 28 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तर याची अंतिम तारीख अगोदर 28 मार्च होती. तथापि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरिता दिनांक 13 एप्रिल 2023 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता याची अंतिम दिनांक वाढून देण्यात आलेला आहे. तर 13 एप्रिलपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, 13 एप्रिल आता याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे. मित्रांनो, या पेपरमध्ये 15 एप्रिल दिलेला आहे, तर तुम्ही 13 एप्रिलपर्यंत अर्ज भरू शकता. त्यांच्या नवीन अपडेटनुसार 13 एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा फटकाही या अर्जांना बसला आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज केले, मात्र आवश्यक शासकीय कागदपत्रे दाखले मिळाले नसल्याने त्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. परिणामी अनेक उमेदवारांनी महानगरपालिकेकडे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर अंतिम दिनांक का वाढवण्यात आलेला आहे याचं मुख्य कारण मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर पुणे महानगरपालिका भरती या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. तो जो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आता तुम्ही 13 एप्रिलपर्यंत हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.